माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी राज्यात बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त केली. नगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत देखील बिबट्यांच्या वाढत्या संख्येवर चर्चा झाली. बिबट्यांची प्रजनन क्षमता रोखण्यासाठी बिबट्यांची नसबंदी करता येईल का यावर उपाययोजना होणे गरजेचे आहे. वाघांची संख्या कमी झाली म्हणून त्यांना सुरक्षा दिली जाते. येथे बिबट्यांच्या हल्ल्यात माणसे मरायला लागली आहेत, त्याचे काय? शेतकऱ्यांना शेतात जाता येत नाही, त्यामुळे कायद्यात दुरुस्ती करून बिबट्यांची संख्या रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. महाराष्ट्रात बिबट्याच्या वाढत्या संख्या ही किती गंभीर समस्या आहे हे नाशिकमधील प्रकारावरून लक्षात येते. नाशिकमधील सावतानगर आणि गोविंदनगरमध्ये एकापाठोपाठ दोन बिबट्यांचा वावर आढळून आला आहे. सावतानगरमधील बिबट्याला बंदी केल्यानंतर गोविंदनगरमध्ये दुसरा बिबट्या घरात आढळून आला. केंद्र सरकारने बाहेरच्या देशातून चित्ते आणण्यापेक्षा कायद्यात शिथिलता करून संख्येने वाढत्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आमदार तनपुरे यांनी केली आहे.